बँकांच्या केवायसीच्या नादात लोक आता आपला जीव गमवत आहेत. हे ऑनलाईन प्रकरण आहे तरी काय असा लोक आता सवाल करतायत. सध्याच्या सरकारनं बँकिंग क्षेत्र ऑनलाईन कार्यप्रणाली लागू केली, पण ही कार्यप्रणाली अधिकारी व सरकारच्या ढिसाळ कारभारांमुळे मोठी डोकेदुखी होऊन बसले. यामुळे सर्व खातेदार केवायसी करणं बंधनकारक केलंय. नोटबंदी काळात जशा लांबच लांब रांगा बँकांसमोर बघायला मिळत होत्या, तसंच चित्र आता बँकांसमोर दिसतंय. या रांगेत निवृत्ती नामदेव विंगळे यांचा मृत्यू झाला, तर विष्णू मुरलीधर शिंदे हेही चक्कर येऊन पडले. त्यांनाही दवाखान्यात दाखल केले. यामुळे बँकाभोवतीची गर्दी कधी कमी होणार हे तितकंच खरं आहे. 15 दिवसापासून झालं बुवा, म्हणजे अपंगाची निराधाराचा माणूस मानून मी मला उभं राहत नाही. मी सकाळपासून जेवण नाही केलं असतं. तुमच्या गाडीने आलो 6 वाजता. मी दोन नाही तिथलं एक माणूस मेला खालच्या इथून मराठवाड्यातून येतो. 8 दिवस झाले हे लोक दोन दोन टेबल लावून परिसाने खाल एक शेतकरी वारला आहे. हे बेजारी आमच्या अडचणी एवढ्या आहेत की शेतीतलं काम सोडून दे सगळ्या लोकांना यायला लागतं. 2 शेतीशी रुपये रोज बुडायला. आज मी सकाळी आता 15-20 मिनिट झाले एकदा चक्कर आले. आणि हे लोक दोनदा आमचं केवायसी होऊन लिंक होऊन परत तीनदा बोलवायला. मी काल RTGS मारलो 5 लाख रुपयाचं खात्यावर. आता गेलोच ते म्हणले KYC करा. मग हे लोकांनी काय करायचं? गरीब लोक आहे, शेतमजूर आहे, अर्धे लोक तर रोजान जाणार आहे. यांनी रोज यायचं कसं? बुडून पैसा बुडून नंबर लागून नाही राहिला. संदीप मापारी, 7 स्टार न्यूज, बुलढाणा.